मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत कुलदीप दीपाला म्हणत असतो की तुझ्या कार्तिकसाठी खोटं बोलतीये तो कार्तिक तुझ्यासोबत कसा वागला आहे हे विसरलीस का तू तू गरोदर असताना त्याने तुझ्यावर संशय घेतला तुला घराबाहेर काढलं तुला आणि तुझ्या मुलीला वाऱ्यावर सोडलं आणि त्यानंतर तुम्ही जिवंत आहात की नाही या गोष्टीची साधी चौकशीसुद्धा केली नाही जेव्हा तुला गरज होती तेव्हा कार्तिक नाही तर साक्षी तुझ्या सोबत होती ती प्रत्येक वेळी तुझ्या मदतीसाठी धावून आली होती आणि याच गोष्टीवरून अनेक वेळा आम्हा दोघांचे वाद झाले मी तिला सांगायचो की तू त्या दीपाला मदत करू नको मात्र तिने माझं कधीही ऐकलं नाही आणि ना या गोष्टीची तुला कधी झळसुद्धा बसू दिली नाही पुढे तो म्हणतो की तुझ्या बेवड्या नवऱ्यामुळे माझा रोहन एवढ्या लहान वयात अनाथ झाला आता त्याला आईची माया कोण लावणार तो कोणाकडे बघणार ग त्यावर दीपा रडतच म्हणते की भाऊजी साक्षीने माझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्यात ते माहिती आहे मला आणि तिच्या जाण्याचं दुःख मलाही आहे मात्र कार्तिक निर्दोष आहे ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे त्यावर कुलदीप म्हणतो दीपा तू लाख म्हण मात्र देव सगळं बघत असतो आणि जर तू कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली तर साक्षीच्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही आणि हे ऐकून दीपा पूर्णपणे खचून जाते आणि त्याच वेळी सौंदर्या तिथे येते दीपाला इतकं घाबरलेलं पाहून ती तिला काय झालं म्हणून विचारते आणि त्यावर दीपा रडतच तिला सांगते की कुलदीप भाऊजींचा फोन आला होता ते म्हणाले की मी जर कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली तर साक्षीच्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही आणि त्यावर सौंदर्या तिला शांत करत म्हणते की दीपा हे सगळे तुला साईक करण्याचे प्रयत्न आहेत नाहीतर तूच विचार कर इतक्या रात्री कुलदीपला तुला फोन करण्याची काय गरज होती ते ती म्हणते की ही सगळी गाडगे वकिलांची चाल आहे ते तुला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांना माहीत आहे की जर तुझ्यावर प्रेशर आणलं तर तू उद्या कोर्टामध्ये साक्ष देताना नक्की काहीतरी चूक करणार मी हे सर्व ऐकून दीपा अजूनच खचून जाते तर सौंदर्या तिला म्हणते की दीपा याआधी तू अनेक परीक्षांना सामोरी गेली आहे तशीच ही सुद्धा एक परीक्षा आहे मात्र यामध्ये तू एकटी नाही तर आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत आणि ती दीपाला स्ट्राँग राहायला सांगते त्यावर दीपा रडतच म्हणते की आई कशी राहू मी स्ट्राँग एकीकडे माझी जीवाभावाची मैत्रीण गेली तर दुसरीकडे माझा नवरा कार्तिक या सगळ्यामध्ये अडकला मी काय करू मला नाही कळत आणि त्यावर सौंदर्य तिला समजावत म्हणते की दीपा मला माहीत आहे तुला गिल्टी वाटत आहे मात्र आपण साक्षीला न्याय नक्की मिळवून देणार कोर्टामध्ये सिद्ध झालं आहे ना की साक्षीला चुकीचं औषध दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला मग ते औषध नेमकं कोणी आणि कशासाठी दिलं या गोष्टीचा आपण शोध घेऊ मात्र सध्या आपली प्रायोरिटी ती नाही तर कार्तिक आहे कार्तिकला आपल्याला या सगळ्यातून सही सलामत बाहेर काढायचं आहे साक्षीसोबत जे काही झालं त्यामध्ये आपल्यापैकी कुणाचीही चूक नाही कार्तिकची तर मुळीच नाही तर दीपा रडतच सौंदर्याला मिठी मारते दुसरीकडे कुलदीप घाडगे वकिलांना म्हणत असतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दीपाला कॉल केला मात्र त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही कारण कोणती बाई स्वतःच्या नवऱ्याविरोधात साक्ष देईल त्यावर घाडगे वकील म्हणतात की तुम्ही या बाईला ओळखत नाही ही एकदम इमोशनल फुल बाई आहे तिला कोणावरही अन्याय झालेला सहन होत नाही जग इकडचं तिकडं होईल पण ही शेवटपर्यंत सत्याची कास सोडणार नाही आणि ते ऐकून कुलदीप घाडगे वकिलांना विचारतो म्हणजे डॉक्टर कार्तिक निर्दोष का, आहे का माझ्या साक्षीचा मृत्यू नैसर्गिक आहे का आपण कोर्टामध्ये खोटी केस तर लढत नाही ना त्यावर गाडगे वकील म्हणतात हे तुम्हाला माहित असायला हवं कारण बायको तुमची गेली आहे माझी नाही आणि केसच्या या टप्प्यावर असे प्रश्न विचारणं गैरलागू आहे आणि खरं काय खोटं काय ते कोर्ट ठरवेल आपल्याला फक्त कार्तिक इनामदारला दोषी सिद्ध करायचं आहे आणि त्यावर कुलदीपही हो म्हणतो आणि त्यानंतर घाडगे वकील त्याला उद्या कोर्टामध्ये रोहनला आणायला सांगतात तर दुसरीकडे दीपाला स्वप्न पडतं की साक्षी तिला म्हणत असते की कार्तिकने माझा जीव घेतला आहे कार्तिकने मला मारला आहे आणि त्यावर दीपा तिला सांगते की नाही साक्षी हा तुझा गैरसमज आहे कार्तिकने तुझा जीव घेतला नाही त्याने तुला मारलं नाही वर साक्षी म्हणते की नाही दीपा कार्तिकला माझा बदला घ्यायचा होता त्यामुळे त्यानेच माझा जीव घेतला आहे मात्र तुझा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही कारण तुला कार्तिक चांगलाच वाटतो मात्र एक गोष्ट लक्षात ठेव जर मला न्याय मिळाला नाही तर माझ्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही आणि या स्वप्नामुळे दीपा झोपेतून डचकून जागी होते आणि मोठ्याने साक्षी असं ओरडते ती खूप घाबरलेली असते तर तिचा आवाज ऐकून कार्तिकही का जागा होतो तो दीपाला काय झालं विचारतो तर दीपा रडतच त्याला मिठी मारते ती कार्तिकला म्हणते की जर साक्षीला न्याय मिळाला नाही तर तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही तर कार्तिक तिला शांत करत म्हणतो दीपा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आणि त्यावर दीपा कार्तिकचा हात हातामध्ये घेत हो म्हणते आणि त्यावर कार्तिक म्हणतो मग जसं परांजपे वकिलांनी सांगितलं आहे तसंच तू कोर्टामध्ये बोल त्यावर दीपा रडतच म्हणते पण जर मी कोर्टामध्ये खोटं बोलले किंवा काही लपवलं तर साक्षीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही आणि त्यावर कार्तिक म्हणतो की दीपा साक्षी आता या जगात नाही त्यामुळे तू स्वतःला सावर आणि वकिलांनी जे सांगितलं आहे तेच कोर्टामध्ये बोल तर दीपा रडतच कार्तिकला मिठी मारते तर कार्तिक तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनावणीचा दिवस असतो दीपा विठोबा समोर प्रार्थना करत असते की माझा कार्तिक निर्दोष आहे त्यामुळे त्याला या धर्म संकटातून लवकरात लवकर बाहेर काढ आणि जे खरं आहे तेच होऊ दे तर दुसरीकडे कोर्टाच्या बाहेर घाडगे वकील कुलदीप आणि रोहन आलेले असतात मीडियावाले कार्तिक आणि साक्षीच्या केसबद्दल घाडगे वकिलांना अनेक प्रश्न विचारत असतात आणि त्यावर घाडगे वकील सांगतात की डॉक्टर कार्तिक इनामदार यांनी साक्षी महाजनचा खून केला आहे आणि त्यांना या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळणार आणि त्यानंतर ते रोहन आणि कुलदीप जवळ जातात ते रोहनला म्हणतात की इतक्या लहान वयात तुझी आई गेली आता पुढे तुझं कसं होणार या गोष्टीची खरंच मला काळजी वाटत आहे आणि त्यानंतर ते रोहनला विचारतात की आईला न्याय मिळावा असं तुला वाटत आहे ना त्यावर रोहन हो म्हणतो तर गाडगे वकील त्याला सांगतात पण आईला न्याय मिळवून देणं फक्त तुझ्या हातात आहे आणि त्यानंतर ते रोहनला कोर्टामध्ये काय बोलायचं ते सांगतात तर दुसरीकडे कार्तिक सौंदर्या आणि दीपा कोर्टामध्ये जाण्यासाठी निघतात तर कार्तिकी आणि दीपिका घरी श्वेताजवळ थांबतात सौंदर्या श्वेताला मुलींची काळजी घ्यायला सांगते तर दीपा मुलींना सांगते की श्वेता आंटीला त्रास देऊ नका आणि त्यानंतर श्वेता मुलींना घेऊन रूममध्ये जाते तर कार्तिक दीपाला विचारतो की आता तुला बरं वाटत आहे ना म्हणजे तू कोर्टामध्ये साक्ष देऊ शकते ना आणि त्यावर दीपा खाली मान घालून हो म्हणते तर कार्तिक पुन्हा एकदा तिला सांगतो की दीपा प्लीज परांजपे वकिलांनी जे सांगितलं आहे तेच तू कोर्टामध्ये बोल तर सौंदर्यासुद्धा दीपाला पुन्हा एकदा हीच गोष्ट सांगते आणि त्यावर दीपा हो म्हणते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कोर्टामध्ये घाडगे वकील दीपाला विचारतात की ज्यावेळी साक्षी आणि कार्तिकचं भांडण झालं होतं त्यावेळी कार्तिक यांनी साक्षीला जिवे मारण्याची धमकी दिली होती का आणि त्यावर दीपा हो म्हणते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा